हाय फ्रेंड्स प्रेमिया आत्ता जस्ट परेल स्टेशनला आलो आहे. हे माझ्या जोडीला टी सी आहेत, ठीक आहे. यांनी मला पकडलं आहे. प्रॉब्लेम काय आहे की जस्ट खूप दिवसानंतर जॉबला लागलो, एक दीड वर्ष घरी होतो. नाही सर, दीड वर्ष मी घरी होतो, ठीक आहे. आज माझा फर्स्ट डे आहे जॉबचा, सेकंड डे, सॉरी फर्स्ट डे नाही आहे. मी टी सी ऑफिसमध्ये, यांची काही चुकी नाही आहे, हे यांचं काम करतायत, ठीक आहे. पण गव्हर्नमेंटला ही जाग केव्हा येणार आहे, कारण की सर्वसामान्य माणसं आहेत, ती कमवतात स्वतः, रोज कमवतात आणि रोज खातात. ती लोक काय करणार, ती लोक कुठे जाणार. आज माझ्या अकाउंटला किती पैसे ते त्यांना मी दाखवलं. कितना पैसे तुम्ही अकाउंटमध्ये? 400 रुपये माझ्या अकाउंटवर. मी 35,000 घेणारा मुलगा दीड वर्षापासून घरी आहे. माझ्या बॉसनी पण मला घरीच बसवलं होतं. आता मोठ्या मेहनतीनंतर मला जॉब लागलाय. आज दुसराच दिवस मला यांनी पकडलं, ठीक आहे. एक तर तिकीट्स मिळत नाहीत, पास मिळत नाहीये, ठीक आहे. आम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? गुन्हेगार नाही आहेत ना आम्ही. हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, मेहनत करून आलेत. आम्ही पण मेहनत केली पण नाही झालो सक्सेस. हे सगळे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत. म्हणून आमच्याकडे जर आज पैसे नाही आहेत, तर आम्ही यांना, जर सरकार आमच्याकडून अशा प्रकारची लुबाडी करत असेल, आम्हाला हा फाईन मारत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी करायचं काय? दीड वर्ष घरी बसल्यानंतर सुद्धा आमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नाही. घरून आई वडिलांचे डोमणे, सर कारवाई कुठे करतो? सर मी भरना जा रहा हूँ, आपका गलती नहीं है सर उसमें. सर आप बोल रहे हो ना, आपका गलती नहीं है, ठीक है. मित्रांनो मी पैसे भरतोय, ठीक आहे. परंतु प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा, कारण की जर दुसरी माणसं फिरू शकतात लोकलमधून, आज कितीतरी लोक फिरतात, कितीतरी लोक फिरतात, ठीक आहे. मग प्रत्येकाला असं पकडलं जाणार, प्रत्येकाकडून पैसे काढले जाणार, त्यापेक्षा यार करा ना आलो तुम्ही. का कोविड कोविड करताय तुम्ही यार? सगळेजण असे पण फिरतात ट्रेनमध्ये, धक्काबुक्कीने येत आहेत लोक, काय प्रॉब्लेम काय आहे? तर प्लीज आय रिक्वेस्ट टू यू यार, करा व्हिडिओ शेअर. आणि बस झालं आता यार, लॉकडाऊन, कोविड कोविड, लोक जगणार कशी? अशी जगतील नाही तर तशी मरतील. ऍटलीस्ट तेवढं तरी करा यार, प्लीज.